विजांच्या गडगडाटासह सांगली शहर आणि परिसरात अवकाळी पावसाची पुन्हा जोरदार एंट्री झाली आहे गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरू असून गुरुवारी रात्री तर चार तालुक्यात अवकाळीने थैमानच घातले रात्रभर पडणाऱ्या पावसाने द्राक्षबागा ऊस आणि भाजीपाल्याचे फळ ज्वारी गहू या पिकात गुडघाभर पाणी साचले असून हंगामात भरून न वाहिलेले नाले सकाळी तोडुंब भरून वाहत होते अवकाळी पावसाने पूर्व भाग पलूस तासगाव कवटी महाकाळ या द्राक्षपट्ट्यात मोठी हानी झाली असून फुलोरात असलेले घड कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर आगाप छाटणी झालेल्या बागेतील मणी तडकण्यास सुरुवात झाली आहे यामुळे यंदा हातातोंडाला आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून दमट हवामानामुळे दावण्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे तसेच त्या द्राक्षातील साखर रिव्हर्स जाण्याची लक्षणे दिसत असून यामुळे गोडीवर परिणाम होणार आहे पलूस तालुक्यात तोडणीला आलेल्या उसाचेही नुकसान होणार आहे